विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण सहावी सामान्य ज्ञान भाग दोन या अंतर्गत मौर्य कालीन भारत या विषय माहिती जाणून घेतलेली होती. आजच्या तासिकेला आपण सहावी सामान्य ज्ञान भाग दोन या अंतर्गत समाजातील विविधता जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज शिकूया विविधता, समजून घेऊया विविधता याचा अर्थ काय हो, वेगवेगळा प्रकार किंवा वेगवेगळा पणा, त्याला आपण काय म्हणतो, विविधता. जसं फुलांचे रंग विविध आहेत तर फुलांच्या रंगांच्या बाबतीत विविधता असते, प्राण्यांचे आकार विविध आहेत प्राण्यांच्या आकारांच्या बाबतीत विविधता असते, किंवा माणसांचं राहणं असेल किंवा माणसांची घरं असतील किंवा स्वतः माणसं असतील तर या माणसांमध्ये सुद्धा काय पाहायला मिळते, विविधता पाहायला मिळते. चला तर समजून घेऊया आपल्या आसपास असणाऱ्या समाजातील विविधतेची माहिती. समाजाचा अर्थ काय हो, तर लहान मुलं तुम्ही, मी, तरुण माणसं किंवा म्हातारी माणसं किंवा आसपास असणारे सगळे गल्ली, मंदिर, देऊळ, ग्रामपंचायत, हे सगळ्यांनी मिळून काय तयार होतो, तर या सगळ्यांनी मिळून काय होतो, समाज तयार होतो. आणि या समाजामध्ये जर आपण आजूबाजूला पाहिलं तर आपल्या बाबतीत किंवा माणसांच्या बाबतीत, समाजाच्या बाबतीत, राहणीमानाच्या बाबतीत विविधता आढळते. मग ती कोणकोणत्या बाबतीत असते, तर भाषा. आता मी मराठीत बोलतो याचा अर्थ सर्वजणच मराठीत बोलतात का, तर नाही. काही जण हिंदी भाषेमध्ये बोलतात, काही जण कन्नड भाषेमध्ये बोलतात, काही जण तमिळमध्ये बोलतात. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतामध्ये विविध भाषा बोलणारे लोक राहतात. ठीक आहे, म्हणजे भाषेच्या बाबतीत विविधता पाहायला मिळून येते. भाषा असेल, रूढी असतील. रूढी याचा अर्थ काय, ज्या पूर्वापार चालत आल्यात, ज्यांचं आपण पालन करतो त्याला आपण रूढी म्हणतो. उदाहरणार्थ दीपावली सण आहे, दसरा सण आहे, रावणाचं दहन करतो बघा आपण, या रूढी परंपरा आपण पाळतो. मग प्रत्येक समाजामध्ये या रूढी परंपरा वेगवेगळ्या पाहायला आपल्याला दिसू शकतात. त्यानंतर भाषा असेल, रूढी असतील, परंपरा असतील, संस्कृती असेल, तर या संस्कृतींच्या बाबतीत सुद्धा आपल्याला विविधता पाहायला मिळून येते. आणि तीच आपण पहिल्या मुद्द्यात शिकणार आहोत, भारतीय समाज व विविधतेत ताकद. आता लक्षात घ्या, भारतीय समाजाचं जे वैभव आहे ते सांस्कृतिक वैभव कशावरनं सिद्ध होतं, तर ते विविधतेवरनं. मग तुम्हाला प्रश्न विचारतील की विविधतेतील ताकद म्हणजेच आपलं टिंब वैभव आहे, कसलं वैभव आहे, सांस्कृतिक वैभव आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर आपण पुढचा मुद्दा जो बघतोय, विविधतेत ताकद. आता विविधतेमध्ये ताकद कशी आहे, तर लक्षात घ्या, आपल्या समाजामध्ये आजूबाजूला विविध धर्माचे, विविध भाषा बोलणारे लोक राहतात. त्या प्रत्येकामध्ये काही ना काही कौशल्य दडलेलं आहे. मग त्या प्रत्येक कौशल्याचा वापर करून आपण काय करतो, तर एकमेकांना मदत करतो. आपण एक उदाहरण घेऊया, शेतकरी काय करतो, शेतकरी धान्य पिकवतो, परंतु आपल्या आजूबाजूला सगळे शेतकरी नसतात. काही जणांना जनावरांच्या दुधाची गरज असते, मग दूध पुरवण्याचं काम शेतकरी करतात. आणि काही जण जी कंपनीमध्ये काम करतात किंवा मोबाईल कंपनीमध्ये काम करतात, मग शेतकऱ्यांना जर मोबाईलची गरज भासली तर मग त्याची गरज कोण भागवतो, तर इंजिनियर्स भागवतात. म्हणजेच काय, शेतकरी दूध पुरवतो, इंजिनियर्स असतील तर ते शेतकऱ्यांना मदत करतात. याचा अर्थ समाजामध्ये राहणारी जी वेगवेगळी माणसं आहेत, त्यांच्या कौशल्यामुळं आणि त्यांच्या वागणुकीमुळं, त्यांच्या वर्तवणुकीमुळं, त्यांच्या अभ्यासामुळं, त्यांच्या कामामुळं विविधतेमध्ये काय दडले, ताकद दडले. म्हणजे वेगवेगळी कामं करणारी माणसं असतील, ही विविधता घ्या, किंवा विविध धर्माचे, विविध भाषा बोलणारे लोक, या सर्वांमुळं विविधतेमध्ये काय दडलेली आहे, ताकद दडलेली आहे. एकटा माणूस खूप काय करू शकत नाही, परंतु समूह असेल तर तो नक्कीच काहीतरी चांगलं काम करू शकतो. म्हणजेच काय, या समूहामध्ये जर विविधता असेल तर ती खूप सुंदर आहे. बघा, विचार करूया आपण, एक साधा आपण जर उदाहरण घ्यायचं म्हटलं, याला सोडून थोडस वेगळं उदाहरण होईल, क्रिकेटचं उदाहरण घ्या. क्रिकेटमध्ये काय करतात, सगळ्यांनाच बॅटिंग येते, असे जर आपण टीम मध्ये खेळाडू घेतले तर मग बॉलिंग कुणी करायची, बरोबर. मी एक साधं उदाहरण सांगितलंय, थोडस वेगळं, म्हणजेच काय, एकाच टीम मध्ये वेगवेगळ्या प्रकारची जर लोक असतील तर ती टीम ताकदवान असते, बरोबर का. कारण बॉलर पण आहेत त्यात, ऑलराऊंडर पण आहेत, फिल्डर पण चांगले आहेत, बॅट्समन पण चांगले आहेत, मग ती टीम सुंदर ताकदवान असते. तसंच आपल्या समाजाचं आहे थोडक्यात. आपल्या समाजाची किंवा ताकद कशामध्ये लपले, तर ती विविधतेमुळे लपले. आणि या विविधतेमुळेच आपला समाज हा सुंदर आणि ताकदवान आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आपण पुढचा मुद्दा शिकूया आता, या विविधते अंतर्गत धर्माची विविधता आणि त्याअंतर्गत सर्वात महत्वाचा मुद्दा धर्मनिरपेक्षता. आता धर्मनिरपेक्षता याचा अर्थ आधी जाणून घेऊया की आपलं भारत किंवा आपला भारत देश हा जगातील एक महत्वाचं राष्ट्र आहे.
धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीत प्रश्न विचारतील की भारत हे एक महत्वाचं राष्ट्र टिंबटिंबच्या बाबतीत आहे, कोणत्या बाबतीत? धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीत. लक्षात ठेवा, आता धर्मनिरपेक्षता याचा अर्थ जाणून घेऊया की आपलं भारत सरकार किंवा आपला भारत देश कोणताही एकच धर्म अवलंबा असं सांगत नाही. लक्षात घ्या महत्वाचं वाक्य, धर्मनिरपेक्षता याचा अर्थ आहे की आपल्या भारतामध्ये सर्व धर्म समभाव आहे, सर्व धर्मांना आपण काय करू शकतो तर सर्व धर्मांचा आपण आदर करतो भारतामध्ये. हेच आहे धर्मनिरपेक्षतेचं तत्व. लक्षात ठेवा धर्मनिरपेक्षता याचा अर्थ कोणताही एकच धर्म याचा तुम्ही स्वीकार करा असा आपला भारत देश म्हणत नाही. सर्व धर्म सारखे आहेत, सर्व धर्म चांगले आहेत असं आपलं भारत सरकार म्हणतं किंवा आपला भारत देश म्हणतो. म्हणजे सर्व धर्मांचा किंवा माणसाला कोणत्याही धर्माचा स्वीकार करण्याचं स्वातंत्र्य आहे, त्याला आपण धर्मनिरपेक्षता म्हणू शकतो. म्हणजे एका शब्दाचे आपण विविध अंगाने अर्थ सांगू शकतो. हे लक्षात घ्या, भारत देशातल्या व्यक्तीला कोणत्याही धर्माचं पालन करण्याचं किंवा कोणताही धर्म स्वीकारण्याचं स्वातंत्र्य आहे. कोणताही धर्म तुम्ही स्वीकारा, त्याचं पालन करा, हे आपल्याला भारत सांगतं. म्हणून भारत धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीत जगातलं एक महत्वाचं राष्ट्र आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर मी इथे एक सामंजस्य शब्द लिहिलाय, धर्माच्या बाबतीत सामंजस्य टिकवण्यामध्ये धर्मनिरपेक्षता हे तत्व महत्वाचं आहे. सामंजस्य याचा अर्थ काय हो? समजून घेणं, एकमेकांना समजून घेणं. बघा, आपण जर विचार केला तर आपल्या आजूबाजूला शीख धर्म असेल, मुस्लिम धर्म असेल, किंवा आपण जर बघितलं हिंदू धर्म असेल, विविध धर्माचे लोक राहतात, बरोबर का? शीख आहे, ईसाई आहे. म्हणजे काय तर जे विविध धर्म आहेत त्या विविध धर्मातल्या माणसांना आपण समजून घेतो. विविध सर्वच माणसं धर्मातील एकमेकांना समजून घेतात, म्हणून आपला भारत देश सुंदर, सुजलाम आणि सुफलाम मानला जातो. कशासाठी? तर धर्माच्या सामंजस्यामुळे. सामंजस्य म्हणजे समजून घेणं. आणि धार्मिक सामंजस्य कशामुळे टिकून आहे? तर धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामुळे. लक्षात ठेवा, प्रश्न विचारतील धार्मिक सामंजस्य खालीलपैकी कशामुळे टिकून आहे, तर उत्तर आहे धर्मनिरपेक्षता या तत्वामुळे. हे झालं धर्मनिरपेक्षतेचं तत्व. पुढे जाऊया जडणघडण या मुद्द्याविषयी थोडीशी माहिती बघूया. जडणघडण याचा अर्थ काय? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पहिलीत होता, हळूहळू तुम्ही सहावी मध्ये आलेला आहात, तर तुम्ही आसपास माणसांमध्ये वावरता. तुम्ही लहान मुलांमध्ये जाता, तरुण मुलांमध्ये जाता, तुमच्या वयाहून मोठ्या मुलांमध्ये जाता, मग त्यामधून तुमची काय होते? तर जडणघडण होते. जडणघडण याचा अर्थ आपली वाढ होते. मग वाढ नुसती शरीराची का? तर नाही, मनाची, बुद्धीची वाढ, याला म्हणतात जडणघडण. आपण काय विचार करतो की हा तो मुलगा वाचन करतोय ना, चला आपण पण वाचन करूया, मग तुम्हाला वाचनाची सवय लागते. तो मुलगा चांगला खेळतोय ना, चला आपणही खेळायला जाऊया, मग तुम्हाला चांगली खेळायची सवय लागते. मग तुमचा बुद्धीचाही विकास, शरीराचाही विकास, आणि त्यातून तुमची काय होते? जडणघडण होते. एखाद्या गरजू माणसाला एक मुलगा मदत करतोय, ते तुम्ही पाहता आणि ते पाहिल्यानंतर तुम्हाला त्याच्याकडून तुम्हाला काय शिकायला मिळतं की हा गरजू माणसांना आपण मदत केली पाहिजे. ही झाली तुमची जडणघडण. म्हणजे तुमची वाढ होते आणि वाढ होताना शरीराचा मनाचा विकास होतो, किंवा तुम्ही विविध गोष्टी शिकता समाजातून. मग हे कोणाकडून शिकता? तर समाजातून शिकता, समाजातील विविधतेकडून शिकता. म्हणून विविधतेची ताकद याच्यामध्ये जडणघडण आपल्याला पाहायला मिळू शकते. पुढची मुद्दा बघूया सहिष्णुता. आता सहिष्णुतेच्या बाबतीत लक्षात घ्या, सहिष्णुता म्हणजे काय हो? दुसऱ्याच्या मताचा आदर करणं, याला सहिष्णुता म्हणतात. परीक्षेला 100% प्रश्न येईल सहिष्णुता म्हणजे काय, तर सोपं उत्तर आहे दुसऱ्याच्या मताचा आदर करणे. किंवा असाही प्रश्न येईल की दुसऱ्याच्या मताचा आदर करणे म्हणजे टिंबटिंब होय. दुसऱ्याच्या मताचा आदर करणे म्हणजे सहिष्णुता. आपण एक थोडस याविषयी बोलूया. काही जणांमध्ये वाद होतात की माझंच खरं, माझंच खरं म्हणण्यापेक्षा तुझं जास्त खरं आहे, किंवा जे जास्त चांगलं आहे, जे जास्त योग्य आहे त्याचंच खरं, आणि दुसऱ्या जे योग्य आहे त्याचं जर आपण मत मान्य केलं, त्यामुळेच आपल्या समाजामध्ये काय टिकून राहते? सहिष्णुता टिकून राहते. हे लक्षात घ्या, सहिष्णुता म्हणजे आपण एकमेकांच्या मतांचा आदर केला पाहिजे. नेहमी माझंच खरं असं न म्हणता, माझं ते खरं असं न म्हणता, खरं ते माझं असं आपण म्हणायला शिकलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्याच्या मताचा आदर करणं सहिष्णुता. भूमिका, भूमिका याचा अर्थ लक्षात घ्या. आता तुम्ही कोणती भूमिका पार पाडताय विद्यार्थी मित्रांनो, याचंच लपले बघा. विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ तुम्ही विद्यार्थ्याची भूमिका पार पाडताय आणि खूप सुंदर पार पाडताय.
तुम्ही शिकताय सामान्य ज्ञान शिकताय, त्यावर टेस्ट सोडवताय, चांगले गुण मिळवून देताय आणि हेच तुमचं पालकांना त्यामुळे आनंद मिळतोय. ही झाली तुमची भूमिका. माझी भूमिका काय? शिक्षकाची भूमिका आहे मुलांना ज्ञान देणं, त्यांना चांगले संस्कार करणं, हे माझी जबाबदारी आहे. किंवा एखाद्या पोलिसाची जबाबदारी काय आहे? तर तो समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्याचं काम करतो. ही झाली विविधता. आपल्या आजूबाजूला विविध प्रकारचे लोक आहेत, ते आपली आपली भूमिका पार पाडत असतात. आणि शेवटचा मुद्दा, समाजाचे नियमन, महत्वाचा मुद्दा आहे. नियमन याचा अर्थ आहे समाज सुरळीत पार पडणं. यासाठी काय आहे? कायदा आहे, नियम आहे. तुम्ही काही करू शकत नाही समाजामध्ये, तर तुम्हाला जे करायचं आहे तेच तुम्ही करू शकता. चोरी केली पोलीस पकडून नेतील, कारण काय आहे? तो कायदा आहे. मग समाज सुरक्षित असावा यासाठी काय केलं जातं? समाजाचं नियमन, ते रूढी आणि परंपरा याद्वारे सुद्धा केलं जातं. आणि एक महत्वाचा मुद्दा सांगायचा धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीत, की भाषिक आणि धार्मिक, लक्षात घ्या, भाषिक लोकांच्या अल्पसंख्याकांच्या बाबतीत संविधानामध्ये सुरक्षिततेच्या बाबतीत चांगली तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे. आणि शेवटचा मुद्दा जो बघितला, समाजाचं नियमन, याद्वारे समाज सुरळीत चालला जातो. याविषयी अधिक माहिती मिळवा. अधिक माहिती जर समाजातील विविधतेबद्दल मिळली तर ती वाचा, याचा अभ्यास करा, सराव करा. धन्यवाद.